गणपतये नमः। ओम गं गणपतये नमः। माझ्याकडचं पाणी संपलंय, इथं कुठं जवळ प्यायला पाणी मिळतं का बघूया। चला पाणी घेऊन येऊ। चला चला लवकर जाऊन येऊ, नाहीतर महाराज रागवतील। हो पाणी आणायला कितीसा वेळ लागतो, चला लगेच येऊ। रबडे तुम्ही इथे थांबा, मी त्या घरात पाणी प्यायला मिळतंय का ते पाहतो। चालेल, तुम्ही पाणी घेऊन या, मी तिथे झाडापाशी थांबतो। हो हो। ओम गणपते गणपते। ए बमन, वो देखो तुम्हारा आदमी वहां खड़ा है, जाओ। फार फार उपकार झाले तरी तुझे माझ्यावर। चला चला। पण एवढा वेळ कुठे होतात तुम्ही, काय झालंय, काय केव्हाची वाट बघतोय मी। सांगतो सांगतो, अहो तो शिपाई शिपाई आता तरी इथं होता, कुठे गेला। चला चला सांगतो। कोण शिपाई? सगळं सांगतो। झालंय काय? चला चला सगळं सांगतो। चल चला 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 निघूया। महाराज महाराज, मला सुलतानच्या शिपायांनी पकडलं होतं, तळमळत होतो बंदी खाण्यात, वाटलं ही वारी होणार नाही, पण एका मुस्लिम शिपायाला माझी दया आली, त्यांनी मला इथवर आणून सोडलं। बघा भाऊ, मी केव्हापासून तुम्हाला विचारत होतो तो शिपाई कोण होता कोण होता म्हणून, आणि तो शिपाई म्हणजे श्री गजानन होते, आणि तुम्ही प्रत्यक्ष त्यांना स्पर्श केलात भाऊ। नाही हो, मी नाही ओळखू शकलो त्यांना, ते मुस्लिम शिपायाच्या वेशात होते। ओम गणपतये नमः। 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 माझ्या मोरयाचा धर्म जागो, 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 याचे चरणी लक्ष लागो, याची सेवा मज घडो, याचे ध्यान हृदय राहो, माझ्या मोरयाचा धर्म जागो, माझ्या मोरयाचा धर्म जागो। क्षमा करा, पण गुरुदेवांची तशी अनुज्ञा नाही। पण महाराज, ते एवढं म्हणतायत तर जायला काय हरकत आहे? आपल्याला जायचे असेल तर आपण खुशाल जावे, पण आम्हाला नाही येता येणार। हा बसा बसा मंडळी बसा, जा नंतर शिकवे ना। बस गणेशाला वंदन कर। अरे 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 अरे, आपण मला का नमस्कार करतात? हे काय, आपणच आता उत्तराधिकारी, आपल्या आज्ञेनच पुढील कारभार चालावा। गोसावींची प्रेमळ मूर्ती अजूनही डोळ्यासमोरून हलत नाही, त्यांच्या डोळ्यातील वात्सल्य, चेहऱ्यावरील अत्यंत आनंदमय तेज, शब्दातील माधुर्य, सारं सारं काही अजूनही मनात आहे। खरोखरच अलौकिक पुरुष होते ते, आपलं परम भाग्य म्हणून आपल्याला त्यांचा सहवास लाभला। त्यांच्या नुसत्या दर्शनाने देखील चित्त वृत्ती पुलकित होत असत। महाराज, त्यांची ही मूर्ती आपल्या सर्वांच्या मनात सदैव असेलच, पण इथून पुढे
सर्वसामान्यांना काहीतरी स्फूर्ती मिळावी म्हणून त्यांची एक मूर्ती बनवण्याचा आमचा मानस आहे. मानस चांगला आहे आपला, पण आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. गोसावी हे साधेपणाचे पूजक होते. त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन अतिशय साधेपणाने व्यतीत केलं. त्यामुळे कुठेही मूर्तीचा बढेजाव होणार नाही असंच आपलं वर्तन असायला हवं. नाही महाराज, महाराजांच्या जीवनमूल्यांचा अधिक्षेप होणार नाही याची खात्री बाळगा. आमचाही एक मानस आहे. तो कोणता महाराज? गोसावी मोरगाववारी करायचे. आपण मोरगाववारी आणि चार द्वार यात्रा पुन्हा सुरू करूया. हे काय सांगायला हवं महाराज? पण मोरगाववारीत एक बदल करावा असं मला वाटतं. तो कोणता महाराज? मोरगाववारी गोसावी एकटेच करायचे, पण इथून पुढे मोरगाववारी आपण सर्वांनी मिळून करावी अशी आमची इच्छा आहे. आनंदानं आमच्या सर्वांच्या मनातली इच्छा सुखद संपूर्ण होईल. ठरलं तर मग विनायकी चतुर्थी पासूनच आपण मोरगाव वारीला प्रारंभ करूया. ओम गणपतये नमः.